एरवी ज्यांची कधी चर्चा होत नाही असे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना राज्यसभा निवडणुकीमुळे अचानक महत्त्व प्राप्त झालंय. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते आता या आमदारांना गळ घालतात पण अपक्षही आपला भाव वाढवून घेतात. पाहूयात. वो लोग बात करेंगे, हम बात करेंगे. सुनो आप. नहीं बात करेंगे, हमारा जो कर रहे हैं फैसला लेंगे ना. हे तेच ओवेसी आहेत ज्यांनी औरंगाबाद भिवंडीतून ठाकरेंवर प्रहार केले. त्याच ओवेसींनी आज एक गुगली टाकली आणि शिवसेनेची पूर्ती अडचण झाली. शिवसेनेला मतं हवी असतील तर तसा प्रस्ताव ठेवा असा सल्ला ओवेसींनी शिवसेनेला दिलाय. महाविकास आघाडी से कोई हमसे बात नहीं किया, ना हमारे एमएलए से कोई कांटेक्ट किया, तो इसलिए हम देखेंगे अगर वो लोग महाविकास आघाडी को जरूरत है हमारी तो उनको चाहिए कि एमआईएम से कांटेक्ट करें, नहीं चाहिए तो ठीक है कोई बात नहीं, हम लोग जो कर जो फैसला लेना लेंगे. मगर अभी तक तो उनके पास से कोई कांटेक्ट नहीं हुआ है और हम भी हमारे एमएलए से बात कर रहे हैं और इंशाल्लाह ताला एक या दो दिन में, क्योंकि 10 तारीख को पोलिंग है, एक या दो दिन में हम लोग फैसला ले लेंगे. पण प्रश्न असा आहे की खरच असं झालं आणि शिवसेनेनं मदत मागितली तर खरच एमआयएम मदत करणार का? अवेसी साहेब आणि जे आमचे फारुख शाह जे आमदार आहेत धुलियाचे त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे. मीही तेथे चाललेलं आहे पण जे काही असेल ते आपल्याला कळवण्यात येईल की काय निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या पार्टीमध्ये फक्त एका माणसाला आहे, ते माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी. इम्तियाज जलील कितीही नाही म्हणत असले तरी औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेला झालेलं मतदान, अंबादास दानवे यांना झालेलं मतदान, त्यांच्या विरोधात उभा असलेल्या उमेदवाराला झालेलं मतदान, हे सर्व आकडेवारी पाहता हे अगदी स्पष्ट आहे की औरंगाबादेत अंबादास दानवेंना विजयी करण्यामागे एमआयएमची मतं होती. पण आता राज्यसभा निवडणुकीमध्ये एमआयएम अशाच प्रकारची भूमिका घेणार का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्याच्या ओवेसी यांच्या वक्तव्यानंतर एमआयएम या भूमिकेत असेल का हा प्रश्न आहे. एमआयएमकडे दोन मते आहेत. ती दोन्ही मते गुपचूपपणे मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता पण एमआयएमच्या एका ऑफरनं या मनसुब्यांवर पाणी फेरलं. मी छोटासा शिवसैनिक आहे, हा धोरणात्मक विषय असतो, याच्यात पक्षप्रमुखाशिवाय कोणीही मला नाही वाटत भूमिका व्यक्त करेल. ओवेसींच्या वक्तव्याच्या याच टायमिंगमुळे शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. सभेच्या आदल्या दिवशी पाठिंबा घेतल्यास चुकीचा संदेश जाईल आणि महापालिका निवडणुकीच्या आधी खान विरुद्ध बाण असा प्रचार करणाऱ्या सेनेलाच सवाल विचारले जातील. पण दुसरीकडे एमआयएमची ही गोचीच आहे, कारण सेनेला मतदान करायचं नाही आणि भाजपला तर मतदानाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आता मतदानादिवशी एमआयएमचे दोघे गुपचूप मतदान करून बाजूला होणार की उघडपणे मतदान करून महाविकास आघाडीला साथ देणार हे बघावं लागेल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.